आता सेट वरती जो जुने क्रू आहेत बरेचसे, तर त्यांच्या बाबतीत असं होतं की मला अचानक मल्हार मल्हार अशी हाक मारली जाते सुंदरीनेच, धनंजय अशी हाक मारली, मी स्क्रिप्ट वाचत होतो काहीतरी मोबाईल मध्ये काहीतरी करत असेल, दोनदा हाक मारली धनंजय आणि आय डिंट रिएक्टेड टू इट, अँड सडनली ती बोलली मल्हार, म्हटलं हा, अँड दॅट वॉज व्हेरी ऑफेन्सिव्ह. हे मलाही जाणवलं की दिस इज रॉंग. त्यावेळेला सौरभ पेक्षा जास्त मल्हार या नावाला मी प्रतिसाद द्यायचो, आणि आता असं होतं की मी धनंजयला नाही देते, आय हॅव बीन सॉरी टू हर मेनी टाइम्स, मला नका कोणी मल्हार बोलू. तर सगळ्यात पहिली घालमेल मनात जी सुरू झाली असेल ना, आई शप्पत उद्या ट्रेन पकडायचे 7:12. पण मला ऍक्शन सिक्वेन्स करायला प्रचंड आवडतं, कारण मी ट्रेनिंग घेतली आहे, लाईक मी प्रॉपर फाईट सिक्वेन्स केले मोजेस फर्नांडिस कडे. एक एक शॉट जो अतिरेक केलेला असतो माहितीये, किंवा त्याची पाय ठेवल्यावर तिकडनं वेल्डिंगचे असे येणारे सगळे स्पार्क्स उडतायत, कुठेतरी पाणी पडतंय, किंवा कुठून तरी फुल स्लोमो मध्ये डोळे ओपन होतात, हे सगळं प्रत्येकाला खूप एंट्रीज आहेत. एंट्री ठरलेल्या मला फक्त बरे खावाय. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आणि आज माझ्यासोबत सौरभ आहे, आणि मी कुठे आले, सुंदरी मालिकेच्या सेटवर. खूप छान वाटतंय की आपण नवीन मालिका, नवीन कॅरेक्टर, आणि आपण पुन्हा एकदा भेटलोय. खरंच. कसा आहेस तू? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण मस्त आहे. लोकेशन खूप छान आहे, सो मन रमलं असेल ना आता शूटिंग मध्ये? हा, कारण इकडे एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे समुद्र आहे, जिथे तुम्हाला कधी बोर झालं किंवा काय झालं, तुमच्या सीन मध्ये गॅप असेल, तुम्ही वॉक करायला जाऊ शकता. आणि कितीतरी सनसेट आहे जे इथे तू बघितलं? अरे हो, कायम. आता माझ्या अगोदरच्या सिरियलच सुद्धा इथे शूट झालंय, त्यामुळे इट वॉज व्हेरी फन. की आणि माझा जो काही आमचा चेंजिंग रूम आहे, जेंट्स रूम जो आहे, त्याला एक मस्त अशी मोठी बाल्कनी आहे, आणि त्या बाल्कनीमधनं सगळ्यात पहिलं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दिसणारा तो सनसेट, त्याहून जास्त चांगलं की इथे बसून तुम्ही खाऊ शकता यार चहा कॉफी, मी फक्त तिथे घेऊन उभा राहू शकतो. छान आहे, म्हणजे असं माणस विकेंडला जातात तसं तू रोज शूटला येतोय. आपण मी डोंबिवलीवर नेतो तर बाहेरसाठी ते लांबच आहे. बापरे. पण सौरभ, कसं असतं की तुम्ही कलाकार म्हणून कुठल्याही कॅरेक्टर मधून सहज बाहेर येता एका पॉइंट नंतर, पण आम्ही प्रेक्षक जे असतो ते आम्ही तिकडेच अडकलेले असतो. सो मालिकेनंतर प्रेक्षक अजूनही भेटून त्याच कॅरेक्टरच्या नावाने त्याच मालिकेमध्ये अजूनही ते त्याच कुठल्या तरी सिक्वेन्स मध्ये असं होतंय? हा, म्हणजे प्रेक्षकांच्या बाबतीतही बऱ्याचदा होतं. इव्हन आता सेटवरती जो जुने क्रू आहेत बरेचसे, तर त्यांच्या बाबतीतही असं होतं की मला अचानक मल्हार मल्हार अशी हाक मारली जाते. आणि मला स्वतःला सुरुवातीला हा प्रॉब्लेम झाला की सेटवरती शूट करत असताना मला अचानक कोणीतरी धनंजय असं हाक मारली, आणि आय वॉज लाईक, मी पहिला होका आणि कोणी कशाला, आरतीनेच सुंदरीनेच धनंजय अशी हाक मारली. मी स्क्रिप्ट वाचत होतो काहीतरी मोबाईल मध्ये काहीतरी करत असेल, दोनदा हाक मारली धनंजय आणि आय डिंट रिएक्टेड टू इट, अँड सडनली ती बोलली मल्हार, म्हटलं हा, अँड दॅट वॉज व्हेरी ऑफेन्सिव्ह. हे मलाही जाणवलं की दिस इज रॉंग, की मी बाकीच्या गोष्टीतून बाहेर पडलोय, पण ही जी सवय आहे, जसं मी आधी सांगितलं की मी त्यावेळेला सौरभ पेक्षा जास्त मल्हार या नावाला मी प्रतिसाद द्यायचो, आणि आता असं होतं की मी धनंजयला नाही देते, आय हॅव बीन सॉरी टू हर मेनी टाइम्स, मला नका कोणी मल्हार बोलू. आणि प्रेक्षक आहेत, आता काल परवा सुद्धा बरेचसे असे किस्से घडले की मी मित्राच्या घरी होतो, असंच काहीतरी जेवण बनवत होतो, काही जेवण घेत होतो, तर समोरच्या खिडकीतून एक लहान मुलाने अचानक मला हाक मारली मल्हार, आय लाईक इट, इट वॉज गुड, इट वॉज फन, की मला छान वाटलं की अरे चला म्हणजे अजूनही लोक ओळखतात आपल्याला, अजूनही बोलतात, पण मी त्यांनाही आवर्जून समोर आल्यावर सांगतात मल्हार तुम्हाला आवडलं की नाही, प्लीज आता धनंजय. पण किती नाही म्हणा, कुठल्याही कलाकारासाठी ना पहिली मालिका अशी शेवटाला येते तेव्हा कुठेतरी अशी धाकधूक निर्माण व्हायला लागते की आता पुढे काय, नवीन मालिका येईल नाही येईल काही माहीत नसतं बऱ्याचदा. सो पहिली मालिका संपल्यानंतर आणि दुसरी मालिका मिळेपर्यंत तो मधला जो एक काळ असतो, ती फेज असते, ती कुठल्याही कलाकारासाठी खूप इम्पॉर्टंट असते. तुझी ती फेज कशी होती? खूप छान प्रश्न आहे, म्हणजे ऍक्च्युली विचारायला खूप मस्त प्रश्न आहे हा. पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला आधी ह्या आधी कधी असं वाटलं नव्हतं की मला हा असा काही प्रॉब्लेम येईल, किंवा कारण सिरियल जशी संपत आलेली तसं काही ना काहीतरी माझ्या वाटेला येतच होतं. एखाद दुसऱ्या सिरियलसाठी कॅमिओसाठी मला विचारण्यात आलं किंवा काहीतरी, सो आय वॉज नोईंग की इवन इफ इट एंड समवेअर, कुठून कुठून आपल्याला झिरोपासून स्टार्ट करायचंच आहे, किंवा कुठून ना कुठून अधून मधून आपल्याला एक सुरुवात करावी लागणार आहे, हे त्यासाठी मी तयार होतो. पण जशी सिरियल संपली त्यानंतर एक महिनाभर वगैरे आय वॉज क्वाईट रिलॅक्सिंग, कारण 2.5 वर्ष आपण एक कॅरेक्टर प्ले केलंय, कॅरेक्टर म्हणण्यापेक्षा त्याच्यातून बाहेर येण्यासाठी वगैरे नाही, पण मी फॅमिली लाईफ नाही देऊ शकलो किंवा मी झोपू शकलो नाही ऑनेस्टली नीट, त्यामुळे मित्रांसोबत वावरणं, मला
जे काही फॅन्डम किंवा एक फेम असतं ते मला माझ्या मित्रांसोबत शेअर करायला प्रचंड आवडतं. कारण की मी एकतर कोल्हापूरला राहत होतो तर त्याच्या माझ्या जवळचं कोणच नव्हतं. आणि जेव्हा मी डोंबिवलीत आलो 2-3 दिवसाच्या सुट्टीसाठी, माझ्या कधी फ्रेंड बरोबर मी चालत असे नाही, अचानक कोणीतरी ओळखले अरे आबा आबा आबा, तर मला माझ्या सोबत असल्या माझ्या मित्राची रिॲक्शन प्रचंड आवडत होती की दे वेर सो प्राऊड ऑफ इट. माझी मैत्रीण म्हण, माझी बेस्ट फ्रेंड म्हण, हे लोक सगळे माझ्याबरोबर जेव्हा असायचे ना त्यांना आवडायचं, जेव्हा लोक माझ्याकडे बघायची, त्यामुळे हे शेअर करायलाच मला कधी मिळालं नाही. तर ह्या पिरियडमध्ये, 1 महिन्याच्या पिरियडमध्ये मी ते केलंय की त्यांच्यावर फिरलोय. आणि मला आवडतं सोशली फिरायला, मला आवडतं बिंदास कुठेही जायला, मला आवडतं. मी आजही मिसळपाव वगैरे गाडीवर उभारून खातो, आजही मी वडापाव असं कुठल्या तरी रॅन्डम स्टॉलवरनं खातो, पण कारण की ते मला आवडतं. आणि त्याच्यामुळे माझ्यासोबत जर कोण असेल ना तर ते एन्जॉय करायला मला प्रचंड आवडतं. आणि तेच केलं मी. कसलं भारी, म्हणजे हा जो महिना होता तो तू एन्जॉय केलाय, जवळपास जगून घेतलाय एक कलाकार म्हणून. आता ना मला हे विचारायचंय की जेव्हा एक साधारण एक महिनाभरातच आम्हाला एक फोटो शेअर झाला तुझा आणि कळलं की धनंजय म्हणून तू येतोयस आमच्यासाठी, तर एक आमच्यासाठी तो एक महिनाच होता. पण किती नाही म्हटलं तरी मल्हार पासून धनंजय मिळेपर्यंत काहीतरी एक आटापिटा असतो कलाकाराचा. तुला सहज मिळालं की लक दोघी मेहनत आणि हे सगळं? मी मी लक फक्त लकला नाही बोलणार, कारण त्या पिरियडमध्ये सुद्धा बऱ्याचशा जेव्हा मला कोणी काही विचारलं गेलं किंवा मला कोणी काही सांगितलं गेलं की तुला काय करता येईल, तुला किंवा काय करायचंय, किंवा बरेचसे ऑप्शन्स मला सांगण्यात आले, त्यावेळेला आय वॉज मोर लाईक की कुछ तो अलग करते. कारण की सिरियल आता एक केली आहे ना, लेट्स ट्राय समथिंग एल्स. मग वेब सिरीज असो, फिल्म असो, म्हणून दोघा तिघांना भेटलो. बट देअर वॉज लाईक ओके होईल चालू, ठीक आहे होईल चालू. मग परत अजून एका दोघांने विचारलं की तू करणार आहेस का, कॅमिओ आहे. अँड अगेन आय वॉज लाईक अरे करायला हरकत नाहीये, पण मी असा असा प्रयत्न करतोय. नंतर प्रॉब्लेम नको व्हायला की ते मला मिळालं आणि हे हातातून गेलं, म्हटलं ठीक आहे. मग हे चालत असतानाच माझ्या वाटेला सुंदरी आली. आणि सगळ्यात आधी जेव्हा मी हे ट्रॅक किंवा कॅरेक्टर ऐकलं मला खूप आवडलं की मग ठीक आहे आता पुढचं पुढे बघू, जेव्हा येईल तेव्हा येईल, तेव्हा मी यांना सांगू शकतो की बाबा मला ह्या ह्या महिन्यातले 10 दिवस फक्त द्या, मला बाकीची कामं करायची. पण तोपर्यंत मला एक काहीतरी अजून इथे शिकायला मिळेल. नंतर जेव्हा मी होकार दिला, लुक टेस्ट झाली, मी डन झालो, त्यानंतर मला कळलं माझ्या अपोजिटला वनिता खरं आहे. आणि आय वॉज मोर लाईक अरे ठीक आहे, अजून काही 4 गोष्टी शिकायला मिळणार आहेत आपल्याला. कसलं भारी. कसं आहे की आम्ही बघितला ना तो प्रोमो, त्याच्यामध्ये काय म्हणतात हिरोची एंट्री कशी होते तशी तशी तुझी साधारण होती. सो तुझ्या लाईफ मध्ये कलाकार म्हणून किंवा ऍक्टर म्हणून आपण खूप सिनेमे बघितले असतात लहानपणापासून, कधी असं झालंय का की तुझा असा एक ड्रीम असा एक सीन आहे एंट्रीचा, जसं आमच्या मुलींचे कसे असे ब्युटी शॉर्ट्स वगैरे असतात आणि आम्हाला असं वाटतं की आयुष्यात कधीतरी तसे एखाद दुसरे सीन यायला पाहिजेत आपल्या एंट्रीचे असे इंट्रोडक्शनचे, तसं तुझं आहे का आयुष्यात की तुझा होऊन गेलाय तो शॉर्ट? नाही नाही, माझ्या आयुष्यात कायम माझी एक एंट्री प्रत्येक वेळेला मला वेगवेगळी पाहिजे असं मला खूप वाटतं. की जे कोणतं कॅरेक्टर करेल ना त्या कॅरेक्टरची एंट्री प्रत्येक वेळेला वेगळी पाहिजे. जशी मल्हारची एंट्री खूप अशी एकदम बिझनेसमॅन टाईप होती, असं ब्लेझर विझर घेऊन होती. आणि आयपीएस धनंजय फिल्म केली तेव्हा पण एक एंट्री वेगळी होती, बाईक वरनं होती, एक पाय बाय फिरून वगैरे एंट्री होती. आणि आता पण होती, इट वॉज अमेझिंग की एक दारू पीत चालत आलेला आणि तो गुंडांना मारतो, कुछ तो अलग था यार इसमें. आणि अजून मी साऊथ फिल्मचा आता सांगेन, मी साऊथचा खूप मोठा फॅन, मला आवडतं साऊथ इंडस्ट्री, मला प्रचंड आवडते. तर त्याच्यातली त्यांची एंट्री, एक डोळ्यांचे शॉर्ट, एक शॉर्ट जो अतिरेक केलेला असतो माहितीये, किंवा त्याची पाय ठेवल्यावर तिकडनं वेल्डिंगचे असे येणारे सगळे स्पार्क्स उडतायत, कुठेतरी पाणी पडतंय, किंवा कुठून तरी फुल स्लोमो मध्ये डोळे ओपन होतात, सगळं प्रत्येकाला खूप एंट्रीज आहेत. एंट्री ठरलेलं मला फक्त बरे खावाय मिळेल मिळेल टचवूड मिळेल खरंच. पण काय असतं की आपण ना सेट वरती पहिला दिवस, सगळ्यांचा सिरियलचा पहिला दिवस असणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि सगळे जण मस्त मुरले आहेत आणि आपल्या एकट्याचा पहिला दिवस असणं ही गोष्ट खूप वेगळी असते. सो त्याच्या त्याची आदली रात्र असू दे किंवा त्या सेट पर्यंत पोहोचणं असू दे, तो प्रवास असू दे, काहीतरी वेगळं होत असतं आतमध्ये. मला ना खूप वेगवेगळ्या फिलिंग झाल्यात घ्यायच्यात. कारण 1 महिना जो सांगितलं मी घरीच होतो ना, मी टाइमपास करत होतो, फिरत होतो, मस्त जगून घेत होतो, त्यामुळे ट्रॅव्हलिंगची सवय गेलेली. परत एकदा मी राहायला डोंबिवलीला, माझं शूट मड मध्ये, त्यामुळे डोंबिवली तर मड तेव्हा सुद्धा अपडाऊन करायचं आणि आता सुद्धा करायचं. तर सगळ्यात पहिली घालमेल मनात जी सुरू झाली असेल ना, आई शप्पत उद्या ट्रेन पकडायची 7:12, त्यानंतर मला मेट्रो पकडायची, त्यानंतर जेट्टी, तर हे दडपण तिथूनच सुरू झालेलं. आणि त्यानंतर मी इथे आल्यावर पहिलं म्हणजे प्रत्येक डिरेक्टर सगळ्यांसोबत, इट वॉज लाईक
मिळून मिसळून होते प्रत्येकाला. त्यांना माहित नाही मी कुठे चुका करतो किंवा माझे काही नेगेटिव्ह पॉइंट आहेत किंवा मला काही नाही जमत हे त्या लोकांना माहितीच नव्हतं. त्याहून जास्त असं होतं की सगळ्यांच्या आपापसातली ट्युनिंग जमलेली. आता मला काहीतरी द्यायचं किंवा मला काहीतरी इनपुट द्यायचंय तर मी ते आरतीला सांगू कसं किंवा ती एक्सेप्ट करेल नाही करेल काहीच माहित नाही. बट लकीली इट वेंट गुड, इट वॉज फन. कारण की जसं मी त्या लोकांना आधी सुद्धा भेटलेलो पण परफॉर्म करताना इट वॉज व्हेरी मच डिफिकल्ट, खूप डिफिकल्ट होतं. कारण ते एक फ्रेंडली लेवल असणं एक वेगळं आणि त्यातल्या त्यात समोर एकमेकांसमोर एकत्र काम करणं ते वेगळं. पण आता भट्टी जमायला लागली हो 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 चांगलीच ती भट्टी अजून तापणार आहे मस्त. कारण खूप पुढे पुढे छान छान सीन आहेत, फाइट सिक्वेन्स असतील त्याची वाट बघतोय. कसलं भारी. पण तुला मोस्ट ऑफ कसे सीन्स खूप आवडतात रे, म्हणजे कलाकार म्हणून तू प्रत्येक सीनला 100% देतच असणार, पण आपलं असं असतं ना की मला हा झोन जरा जास्त आवडतो. मला ऍक्शन झोन म्हणजे आता एक काल परत आमचा सीन चालू होता की मी एका प्लॅटफॉर्मवर असा चालू एक छपरा असतो ना फर्स्ट फ्लोअरच्या छपरावर मी असं चालत चाललोय वगैरे हे सगळं मी तिथे चढतो तिथून चालत जातो आणि एव्हरी टाइम आय वॉज लाईक अरे मला कुठेतरी उडी मारायला द्या ना, मी हे करू का, मी असं करू का, अरे मी करतो काय नाही लागणार नाही लागणार, मी करतो मी इथून उडी मारतो हे करतो हे खूप असतं. पण ऑब्व्हियसली प्रोडक्शनला काही रेस्ट्रिक्शन असतात, त्यांना सेफ्टी इज फर्स्ट त्यामुळे ते त्याच्यात जास्त असतात. पण मला ऍक्शन सिक्वेन्स करायला प्रचंड आवडतं कारण मी ट्रेनिंग घेतली आहे, लाईक मी प्रॉपर फाईट सिक्वेन्स केले मोजेस फर्नांडिस कडे, त्यामुळे मला त्याची एक आवड आहे ते करायचं. आणि मला इमोशनल सीन्स खूप आवडतात, खूप म्हणजे लाईक जे असे एकदम टची आणि मोनोलॉग असतील ना वन पेज ते मला खूप आवडतात करायला. आणि रडणं जे असतं ना काही जण असतात ते असे स्वतः स्वतः रडतात काही ग्लिसरीन, तर इथे बऱ्याचदा आपल्याला कसं आहे की सारखं सारखं नाही रडू शकत वापरतो ग्लिसरीन, पण कधी कधी असं वाटतं की विदाऊट ग्लिसरीन पण आपण जरा. हो बऱ्याचदा असं होतं की समजा डबल कॅमेरा सेटअप असेल ना म्हणजे क्लोज लागल्याने एक मास्टर लागलाय तर त्यावेळेला त्या फ्लो मध्ये त्या मुवमेंट मध्ये येऊन जातं, ते आपोआप येतं डोळ्यातनं पाणी. पण ते जेव्हा तुम्ही 3 आणि 4 वेळा करतात ना तोपर्यंत त्याचा फील गेलेला इंटेन्सिटी कमी होते, त्यामुळे असं नाही. तर बऱ्याचदा असं होतं की करता करता अचानक ना त्यावेळेला एक सूर लागतो किंवा मी माहिती आपल्याला आपण हुंका गिळतो तर काहीतरी एक वेगळं आपलं एक उच्चार वेगळं निघतात किंवा काहीतरी आवाज चेंज होतो तर ते त्यावेळेला छान वाटत. पण ते परत तुम्ही करायला गेला क्लोजला तर ते नाही असं होतं बऱ्याचदा. कधी कधी ती एक छोटीशी आपल्या आपण अभिनय करताना एक छोटीशी नॉट आपणच देऊन जातो आणि ती पुन्हा रिटेक्ट व्हायला नाही मग ती मुवमेंट असो किंवा काही असो. पण आतापर्यंत तू धनंजय म्हणून जेवढं काय काय शूटिंग केलंस जेवढे सीन दिलेस एखादा सीन आहे का असा की जो पाहून घरून रिएक्शन आली आहे, कारण आपले घरचे जे असतात ते क्रिटिसाइज करतात. मला माझ्या मम्मीचं जेव्हा माझी एंट्री झाली त्यावेळेला मम्मीच बोलले हा तू हा लुक मध्ये चांगला दिसतोस, हे जे काही ते शेव्ह वगैरे करून तू राहतात ते नाही आवडत मला, हे बरोबर हे छान आहे. ते मम्मीचं होतं पण माझ्या बेस्ट फ्रेंड होते त्यांनी मला सांगितलं की तू कॅरेक्टर खूप छान पकडले, मग मल्हार जेवढं पकडायला तुला वेळ लागला त्याहून तू आत्ता असा आला असता ते पटकन पकडलेस. आणि त्याच्या जरी कारण असं की एक्सपिरियन्स ऑब्व्हियसली की आपण एवढे वर्ष एवढे महिने आपण कॅमेरा फेस करत आलो तर त्यामध्ये एक जे असं दडपण असं ते गेलेलं होतं आणि तू बिंदास खेळायला लागलं. कारण ते कॅरेक्टर मी बोललो मला खूप आवडलेलं, प्रचंड आवडलेलं, मला विचार करायचा नव्हता, बोल मन मोकळं कसाही वागणारा मुलगा येतो तर त्याच्यामध्ये अजून मजा आली मला करायला. त्यांनीच मला सांगितलं खूप छान पकडलंय कॅरेक्टर खूप छान करत सो वॉज फन. म्हणजे सध्या मस्त चाललंय तुझं भारी, म्हणजे नवीन सिरियल आहे पण तरी पण तू त्याच्यामध्ये तुझ्यासाठी नवीन आहे आमच्या सगळ्यांसाठी पण तुझ्यासाठी नवी कोरी सिरियल. सो मला हे विचारायचं की आता साधारण कसं की आम्ही ना त्या सेटवरती किंवा त्यांच्या सोबत तुझं अगदीच असं आहे असं सख्य असं, सो इथल्यांसोबत एखाद दुसरी अशी आठवण झालीय तयार अजून तरी नाही. हा म्हणजे बिचकून असं नाहीये, मी वावरतो तर भिंदाच. मी आता फक्त एकच करतोय की कोणाला कुठली मस्ती आवडते किंवा कोणाला किती खोडी केलेली आवडते ते फिगर आउट करतोय. अंदाज नाही. हा हा मी घेतो बांधतो, जसं आज मी सकाळपासून फटाके घेऊन फिरतोय सगळ्यांच्या मागे, त्यामुळे ते काय की मी सगळ्यांना आपटी बॉम्ब घेऊन आलो ते सगळ्यांना मारत फिरतोय. खूप मी तेच काय ते घेतलेत आयुष्यात आत्ता या दिवाळीला, तर ते घरी फिरून घरी माझा डॉग आहे तर त्याला ते मारल्यावर त्याला लांब फेकल्यावर तो तिकडे धावत जातो तिकडे धावत जातो, त्यासाठी मी घेतलेले. पण सेटवरती घेऊन आलो मुद्दाहून कोणाशी तरी कळ काढ तर वरून तो डोक्यावरती फेक पायावर फेक हे सध्या चालू आहे. तर मग त्याचा एक अंदाज घेतो कोणाला किती काय आवडतं त्याप्रमाणे मग सेट होईल. असलं भारी. पण आपण ना किती नाही म्हटलं तरी आपल्या आठवणींमध्ये एक पाय आपला असतोच, म्हणजे एक पाय तिकडच्या अंगणात असतो एक पाय इकडच्या अंगणात, सो जातो कॉल असा आधीच्या. बऱ्याचदा होतं बऱ्याचदा. मी आता योगिता झाली, प्रतीक्षा झाली, सुमेधाताई झाली, ज्योतिदाताई आता सोबत आहेतच, अजून बरेचसे असे झाले माझे क्रिएटिव्ह डिरेक्टर झाले, माझे जुने डिरेक्टर झाले,
आजही माझा त्यांना फोन असतो बऱ्याचदा असतो की नाही म्हणत तरी आठवड्यातनं दोन किंवा तीन फोन माझे त्यांना जातातच जातात की अरे काय ना रे सहज अरे हा सीन मी जसे आमचे मुकेश सर आहेत मुकेश बाणेकर म्हणून होते तर त्यांना मी आवर्जून कुठला सीन केला सर बघा मी स्वतः सांगतोय खूप छान केलंय मी तुम्ही बघा आणि मला सांगा कसं मग त्यांना प्रोमोस पाठवणं किंवा हे पाठवणं हे चालू असतं त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मला काय काय शिकवलं त्यांना वेळोवेळी टॅप करायला मला प्रचंड आवडते की थँक्यू तुमच्यामुळे मी हे करू शकलो. आता किती जणांनी तुला असं सांगितलंय भाई पार्टी पाहिजे झालंय की खूप लोक पेंडिंग आहेत आता अजून आता काय करणार मला द्यायची आहे मला ऑनेस्टली द्यायची आता लोकांना वाटतं मला द्यायची नाहीये मला द्यायची पण थोडा वेळ मिळत नाही एकदा दिवाळी आली दिवाळी म्हणजे फॅमिली प्रत्येक जण फॅमिलीमध्ये होतं त्यामुळे मी वाट बघतो त्या गोष्टीची कधी वेळ मिळेल थोडा ब्रेक मिळाल्यावरती जाईन म्हणजे पुन्हा एकदा तुला ब्रेक हवाय नाही म्हणजे ब्रेक दोन तीन दिवस जर जास्त लांबचा ब्रेक नको तिथे एन्जॉय करशील. हा आणि आता इथे ऑलरेडी एवढं सगळं मला फक्त कुठल्या रिसॉर्टला जाऊन स्विमिंग पूल मध्ये डुबून पडायचंय थोडं राहायचंय जे मला या एक महिन्यात करायचं होतं मला कुठेतरी वेकेशन घ्यायचं होतं मला घेता नाही आलं मिळेल होप सो आपण सांगूया. बरं आता धनंजय म्हणून तू प्रेक्षकांना थेट त्यांच्याशी बोलावस असं मला वाटतंय कारण की ते पण आतुर झाले. नक्की हे सांगायला आवडेल की आता धनंजय म्हणून एक नवीन जर्नी सुरू होते एक नवीन काहीतरी एक पात्र घेऊन आलोय जे साकारतोय तुमच्या समोर येत आहे खूप सारे पहलू आहेत त्याला म्हणजे खूप छान शेड्स आहेत इमोशनल शेड्स आहेत त्याला खूप छान इमोशन्स आहेत तो खूप एक्सप्रेसिव्ह आहे तो दंगा करणारा आहे आणि कितपत खरा आहे कितपत योग्य आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि जसं तुम्ही मल्हारला किंवा माझ्या आधीच्या कामाला प्रेम दिलं तसं प्लीज ह्या वेळेला सुद्धा मला प्रेम द्या. या सिरियलने खूप मोठा माइलस्टोन अचीव्ह केला त्यातला एक मी छोटा वाटा घेऊन परत जॉईन झालो यांना त्यामुळे प्लीज असंच प्रेम करत राहा असाच तुमचा आशीर्वाद असू द्या सर्व बायबाप प्रेक्षकांचा आणि हो पाहत राहा मग सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता सुंदरी फक्त सन मराठीवर. थँक्यू सो मच सौरभ. थँक्यू नीना.